इथे बघा एक तराजू दिसतोय तुम्हाला दोन्ही तागड्या एका पातळीत कुठेही वर्क खाली नाही इम्बॅलन्स होत नाहीत बायका जशा सोनं घेताना तो सोडून द्या भेंड्या सुद्धा त्याच्या भैयाकडे बघत असतात आणि तो वस्तू तर अगदी तराजू बरोबर येतो तरी प्रत्येक बाय भाई, क्या भैयाजी आपल्या हाताने चार भेंड्या टाकते बायकांची सोहेच आहे ती इथे तसं काही नाही अगदी बरोबर एका रेषेमध्ये मला तुम्हाल तुम्हाला एक सांगायचं आहे की विश्वाला त्राई भगवान करणाऱ्या शनिनी एवढे शनीला घाबरतात पण शनीला का घाबरू नये मी मकर राशीवर बोलेन तेव्हा तुम्हाला कळेल अशा शनी स्ट्रेट फॉरवर्ड आहे जे चूक ते चूक मग तो समोर बघत नाही न्यायदान करावं शनिनी ह्या ना असं मला सांगायचं आहे की ह्या शनीला कोणी आवडणं फार कठीण कारण एवढा प्युअर सोल फार कठीण मिळणं आणि ते तुळेवर मिळतात म्हणून ग्रहांच्या उच्च नीच राशी आहेत तर तूळ ही शनीची उच्च रास आता विश्वाला त्राई भगवान करणाऱ्या शनीनी हे आपलं विश्रांतीचं स्थान का ठरवलंय अतिशय सुसंस्कृत नम्र सदा पायभूमीवर असलेले समोरच्याचा आदर करणारी माणसं हा विचार करता शनी महात्म्या तसं का लिहिले गर्व धरले त्या पुरुषाचे ऐसेच मी गांजीनं एक जनरल समज असं आहे आणि थोडा खरा येतो मेष सिंहेच्या लोकांना साडेसाती जेवढी खडतं जाते तेवढी तूळवाल्यांना जात नाही कारण काय असतं मेषवाल्यांचं गिरेगा तो बीट टांग उपाय जसं असतं मोडेन पण वाकणार नाही म्हणून मोडलेले तुम्हाला मेषवाले जास्त दिसतात आणि तूळ राशी कशी लव्हाळ्यासारखी आहे महापुरा माझी लव्हाळे वाचत ती बरी वृक्ष जाते मोठमोठे वृक्ष त्या वादळाशी लढा द्यायला जातात आणि कोसळून पडतात लवाळी बिचारी असं करतात पाणी वर जातं जिथल्या तिथे नम्र होणं काय बिघडतं आपलं ही नम्रता घ्यावी शिकावी तोळवाल्यांकडून अर्थात याचा अर्थ नेहमीच काही नम्रता घ्यावी वगैरे असं नाही आता तुळ राशीच्या माणसाला मिलिटरी ऑफिसर करून चालेल का नम्रतेने गोळीबार संतुलित गोळीबार तुळ राशीचा पोलीस इन्स्पेक्टर आणून बसवला गुन्हेगार आले या साहेब बसा काय चालू काय होईल त्या एरियामध्ये म्हणून मी तुला नम्रतेचा अतिरेक झाल्यावर काय होतं एक उदाहरण देतो एक कॉन्स्टेबल तोड राशीवाला होता कुठे तो प्रदक्षिण आपले काय म्हणतात त्याला गस्त घालत होता थोडंसं गावाबाहेरचा भाग होता रात्री कोण बघणार आहे झोपलाय का गस्त घालतोय हो? ते प्रामाणिक असतं ते म्हणतात आपमध्ये बघणारा आहे तो सतत माझ्यावर लक्ष ठेवून आहे आपलं काम तो करत होता आणि त्याला एकदम विहिरीतून आवाज आला वाचवा वाचवा बचाव बचाव म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात आला कोणतरी पडलंय त्या रात्री सुद्धा तो कुठे गेला त्याने मोठी दोरी आणली वीर किती खोल आहे नाही दोरी सोडली 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 खाली ती पकडली त्या खालच्या माणसाने त्याच्या लक्षात आलं खाली कोण आहे त्याने दोरी पकडली त्याने खेचत 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 आणलं वर काठावर आल्यावर बघतो तर आपले डी सी साहेब दोरी सोडली खाडकन सलाम केला साहेब खाली काय गरज होती इथे नम्रता दाखवण्याची म्हणून भेडस्तपणा नम्रता कदे -कदे हो 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 हा कधी कधी होतो एकदा असं झालं होतं ब्रिटिश टी एक बस सुटली गच्च भरली होती बदला स्टॉपवर एक तरुण मुलगी चढली आणि ती अशी गँगवेत उभी होती आणि एक मुलगा उठायला लागला स्त्री दाक्षण्य नक्की तोड अशीच असणार ती त्याला लगेच म्हटली तुम्ही बसा मी उभे राहते ती कदाचित मेज सिंह धनुजची असेल त्यांना असं कोणी ओबलाश केलेलं आवडत नाही पुन्हा दोन मिनिटांनी उठा तो उठायला लागला प्लीज तुम्ही बसा मी उभे राहत नाही चौथ्या वेळी तो म्हणाला अहो चार स्टॉप पूर्वीच मला उतरायचं होतं मग आधी सांगायचं नाही का तो गप्पा कशाला बसला भेडस्तपणा कर असा हा बऱ्याच तोळवाल्यांचा प्रकार असतो पण मंडळी टोळीचे कशी असतात याचं एकदा लाकूड तोड्यावरचं मी एक उदाहरण दिलं होतं शनीला आवडणाऱ्या क्वालिटीज कशा आहेत तोळीमध्ये तर ते पैसे खाणार नाहीत कोणाचं वाईट करणार नाहीत आपली परिस्थिती वाईट आहे ना चल पाचशे रुपयात पण संसार करता येतो पाच लाखात पण करता येतो नवरा बायको दोघे तुळेचे असतील ते सांगेल बघा कुठे वाम मार्गाने पैसा कमवू नका आपल्याला पापाचा पैसा घरात नको शांत झोप लागली पाहिजे रात्री असा लाकूड थोड्या तुळ राशीवाला होता आणि त्या तुळवाल्यांची काही श्रद्धास्थानं असतात कोणाचं श्रद्धास्थान आई असतं कोणाचं विठ्ठल असतं काय असेल ते पण त्या देवतेच्या श्रद्धेने तो पाप करत नाही हा लाकूड तोडा इतका गरीब होता एक क पंचा फक्त गुंडाळायचा त्याला का आहे बाकी कपडे घ्यायलासु पैसे नव्हते कुराड घ्यायची लाकडं तोडायची आणि जे काय पैसे मिळतील दहा पंधरा रुपये त्याच्यावर गुजराण करायची अशा लाकूड तोड्याचं शंकरांवर अतिशय प्रेम होतं भुले काय झालं की हाक मारायचं आणि शंकर हे दयाळू दैवत बायकांना गौरीहरची पूजा का करायला सांगतात म्हणूनच थोडं विषयांतर करतो मी लग्नाच्या सगळ्या मुलींना सांगतो तुम्ही वैदिक लग्न करणार आहात का तर तुम्ही नीट लक्ष द्या तिकडे वेळी भलत्या मैत्रिणींना हाय होय करून बोलवू नका लग्नाच्या आधी तुमच्याकडनं भटजी गौरीहरची पूजा करून घेतात शंकरांना मिळवण्यासाठी गौरीने काय काय केलं पार्वतीने ती आरती म्हणताना पण बायका मरतात उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर आणि अशीही गौरीवरची पूजा करताना ते भटजी त्या मुलीकडनं व्यवस्थित त्या पाटावर मांडलेल्या सुपाऱ्या मंगळसूत्र हे फार मोठा धार्मिक कार्यक्रम आहे आणि ज्या मुली गौरीची पूजा करतात त्यांना वैधव्य येत नाही लोकांचे अनुभव आहेत मग आम माझ्या नवऱ्यावर कधी संकट येऊ नये तो आजारी पडू नये त्याला मृत्यू येऊ नये म्हणून आधीच तुम्ही संरक्षण मिळवायचं असतं नेमकी त्यावेळी तिची कोणतरी कॉलेजची मैत्रीण ठाक ठोक करत सँडल्स घालूनच आहात भटजींचं लक्ष लागत नाही वर बघायला लागतात ते पुन्हा आणि मग तिथे लिपस्टिकवा ती मुलगी हाय करते पूजा राहते बाजूला गप्पा मारत बसते असं माझ्या मुलीच्या लग्नात झालं होतं आणि माझं बारीक लक्ष होतं मी तिला म्हटलं देवाचं जे काय ना ते नीट कमी लक्ष ठेवू नये पुढे तुम्ही काही करा रिसेप्शन करा का आणि तिथे असताना ती आली हाय निरुपाय का तर म्हटलं तुम्ही कोणतं म्हटलं थांबा जरा तेवढ्यात कोणतरी म्हणाला हो ते सासरचे लोक आहे पण सासर तर का। असलात काय नाही शंकरांपेक्षा मोठा नाही येतो त्याला मी सांगितलं इथे बसा आणि बूटबीट घालून वर यायचं नाही माझी मुलगी देवाची पूजा करते व्यवस्थित पूजा झाली मग तिने तिला समजावून सांगितलं माझे बाबा मला जे जे गाईड करतात त्याचे मला अनुभव येतात हे सगळं विश्रांत करण्याचं कारण शंकरांची सेवा बायकांना जास्त करायला सांगतात मी त्या करतातच कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर पार्वती मातेनं पहिलं स्थळ कोणाचं आलं होतं विष्णूंचं एवढं मोठं स्वर्गीचं वैभव वगैरे आणि विष्णू किती शामल सुंदर दिसणारे पार्वती माते म्हणे नाही माझं प्रेम आहे आपण ते जटा वाढवतात चालेल ते भस्म लावतात तरी चालेल ते फार कोपिष्ट आहेत मला आवडतं कोपिष्ठांवर हो ते मुंडकी घालतात गळ्यामध्ये अहो मला आवडतात ते आणि त्या शंकरांशीच लग्न केलं शंकरांचं ज्या पार्वतीवर प्रेम आहे त्या पार्वतीची जी कृपा मुली संपादन करतात त्यांना कशाला कर त्रास होईल संसारामध्ये सा हा लाकूड तोड्या वेगळ्या कारणाने शंकरावर प्रेम करायचा दयाळू दैवत आणि लाकडं तोडताना त्याची लोखंडी कोराड पडली विहिरीमध्ये एकदम आकमली भोलेनाथ उत्स्फूर्तातून पहिला तो धनी आला ताबडतोब ते उपस्थित झाले इंग्लिशमध्ये एक म्हण आहे द अटमोस्ट प्रेअर इज ऑलवेज आन्सर्ड व्याकुळ प्रार्थनेला नेहमी उत्तर मिळतं व्याकुळ पाहिजे काय रे काय झालं महाराज माझी लोखंडी कुराड पडले उहेरीमध्ये मी आता कशी गुदराण करणार शंकर हे अत्यंत भोळदैवत आहे पण परीक्षा घेण्यात कडक आहेत त्याने थोडा मनाशी विचार केला आहे तर चांगला आचरण चांगलं आहे चारित्र्य चांगलं आहे माझा निस्सिम भक्त आहे निजभक्त आहे निजभक्तचा अर्थ समजून घ्या ना तर निजलेला भक्त नाही निजभक्त म्हणजे निस्सिम भक्त आणि मग त्याने बुडी मारून एक सोन्याची कोराड काढली अरे घे तुझी तो म्हण महाराज ही माझी नाही आहे सोन्याची कोराड पाहिल्याबरोबर सुद्धा तो म्हणतोही माझी नाही आहे म्हणलं आणखी गंमत करूया पुन्हा बुडी मारली चांदीची काढली ही पण माझी नाही आहे तांब्याची काढून बघितली नाही पितळीची काढून बघितली ती पण माझी नाही आणि मग महाराजांना बरं वाटलं त्याची खरी लोखंडी कोराड काढली तो म्हणला ही माझी आहे शंकर खुश झाले आणि म्हणाले ठेव सगळ्याच तुझ्याकडे या घटनेला वीस वर्ष झाली त्या म्हाता लाकूडतोड्याची म्हातारी बायको विहिरीत पडली पुन्हा त्याने हात मारली तर शंकर पुन्हा आले आणि त्यांनी पुन्हा तसंच विचार केला परीक्षा बघून बोडी मारून त्याने ऐश्वर्या रॉयला बाहेर काढली ती ती ऐश्वर्याला पाहिल्याबरोबर त्याला म्हणाले ही तुझी आहे ना ही मात तो लगेच पठ्ठ्या नाही नाही म्हणला ती सोन्याची कुराड पाहिलं कसं नाही म्हणला तर म्हणाला बघ तो माझीच वाटते बघ मग ते म्हणाले यार तू एवढा बदललास काय अरे वीस वर्षात तर म्हणाला महाराज तुम्ही रागू नका ऐकून घ्या तुम्ही आधी ऐश्वर्याला बाहेर काढाल मग रवीनाला काढाल मग करीनाला काढाल मग मा माझ्या म्हातारीला काढाल आणि मग म्हणाल ठेव सगळ्याच तुझ्याकडे <laughs>